हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी प्रसंगी शस्त्र उचला असं आवाहन साध्वी सरस्वतींनी गोव्यात केलंय. देशाला हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं गोव्यातल्या रामनाथी इथे 4 दिवसीय अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलंय. या अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. हिंदू राष्ट्र निर्मितीच्या उद्देशानं गोव्यातल्या रामनाथी इथे हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं हे अधिवेशन आयोजित केलंय. या अधिवेशनाला मान्यवरांच्या उपस्थितीत बुधवारी सुरुवात झाली. देशातील विविध भागात कार्यरत असलेल्या 300 संस्थांचे प्रतिनिधी या अधिवेशनाला उपस्थित आहेत. हम सरकार के हाथ पे हाथ रख के बैठे रहे सिर्फ कि वो करेगी. हम पुलिस वालों के हाथ पे रखेंगे कि भाई पुलिस वाले हमारा काम करेंगे, या तो हम कहेंगे कोई हमारे लिए कमांडो जी को. हिंदुओं की ऐसी एक टीम अपने माध्यम से गठित करनी चाहिए जो हिंदू राष्ट्र के लिए काम कर सके. साधारण से साधारण एक नॉर्मल हिंदू को, एक व्यक्ति को एक ट्रेन देना होगा कि समय आने पर वो कैसे हथियार उठा सके, समय आने पर कैसे देश और धर्म के लिए लड़ सके. जी 24 तास रहा एक पाऊल पुढे.